जनतेच्या मताच्या विरुद्ध तुम्ही निर्णय घेतला, मग तेव्हा राजीनामे दिले 2.5 वर्षात. मगाशी रामदासबाईंनी सांगितलं किती वेळा मंत्रालयात गेलात, 2.5 वर्षात 2.5 तास फक्त. कसं सरकार चालणार, कसा कारभार चालणार? तुमचा कारभार कोणालाही आवडत नव्हता, फक्त कोविड कोविड करून आपण सगळ्यांना घरात बसवलं, दुकानं बंद केलीत, मंदिरं बंद केलीत, बाजारपेठा बंद केल्यात, पण तुमची दुकानं मात्र सुरू होती. काय कसली होती ती मी बोलत नाही, पण चालू होतं ते मला माहीत होतं. माझ्याशिवाय जास्ती कोणाला माहीत असणार? एकेकाळी या देशात हिंदूला हिंदू म्हणून घ्यायची भीती वाटायची. बाळासाहेबांनी ती परिस्थिती बदलली. गर्व से कौम हिंदू है हा नारा बाळासाहेबांनी बुलंद केला. पण आघाडीचं सरकार टिकवण्यासाठी आमच्या नेतृत्वाला हिंदुत्व सोडावं लागलं. हे हे दुर्दैव. बाळासाहेबांचा उल्लेख हिंदू हृदय सम्राट करताना देखील तुमची जीभ कचरू लागली. तुम्ही त्यांना केवळ शिवसेना प्रमुख म्हणू लागलात. मग मला सांगा, विचारांची कास कोणी सोडली, तुम्ही का आम्ही? 6व्या मजल्यावर मुख्यमंत्री म्हणून बोर्ड लागला यातच तुम्हाला खुशी होती. सरकार मात्र काँग्रेस एनसीपी चालवत होतं, सेनेचा झेंडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा त्या मंत्रालयात सुरू होता. हे उघड्या डोळ्यांनी पाहिलंय सगळ्यांनी. आज हिंदुस्थानात राहून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात त्यावर तुम्ही एक चकार शब्द काढू शकले नाही. पण मी आज इथे व्यासपीठावरून सांगतोय, अशा घोषणा दिल्या जाणाऱ्या पिलावळीला ठेचून काढलं जाईल. शिवसेना ही देशभक्त राष्ट्रभक्त लोकांची आहे. इथे शिवसेना कधीही, इथे अब्दुल सत्तार बसले आहेत, देशभक्त आणि हिंदुत्ववादी पक्ष आपला बाळासाहेबांची भूमिका आपण पुढे नेत असताना इतर समाजाचाही इतर धर्माचाही आदर करणारे आम्ही लोक आहोत.